त्यानंतर मग शीर्षासन हा सगळ्यात अवघड जो म्हणजे आसनातला भाग आहे तोही करून दाखवतो मी. पहिल्यांदा सूर्य नमस्कार घालत असताना आपण पहिल्यांदा आहे या स्थितीत थांबायचंय. सूर्य नमस्कार घालत असताना पहिल्यांदा आहे या स्थितीत थांबायचंय. पहिल्यांदा सूर्याला म्हणायचं आहे, प्रत्येक वेळेला म्हणायचं आहे. वेगवेगळी सूर्याची जी नावं आहेत ती नावं माहीत करून घ्या. सूर्याची जी नावं आहेत ती नावं माहीत करून घ्या. आणि सुरुवात अशी करायची आहे, ओम सूर्याय नमः असं म्हणायचं आणि मग या सूर्यनमस्काराला सुरुवात करायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला एक म्हटल्यानंतर जी ॲक्शन तुम्हाला सांगितलेली आहे ती ॲक्शन करायची आहे, दोन म्हटल्यानंतर जी ॲक्शन सांगितलेली आहे ती करायची आहे, असं करत 12 जायचं आहे आणि 12 हा सूर्यनमस्कार संपतो. सांगितलं ना आता तसं, दररोजचं तुम्ही सूर्यनमस्कार घालत चला. हां, ओम सूर्याय नमः. जाती गुडगे पोट टेकायचं नाही, पोट टेकायचं नाही. या वेळेला ते अशा स्थितीत असायला पाहिजे. हे जेवढे पाठीचा कणा पाठीमध्ये जाईल तेवढा घालवायचा. त्यानंतर संघर्ष अशा स्थितीत येऊन सूर्यनमस्कार संपतो.